देशातल्या जनतेसमोर दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते. अशा परिस्थितीत एखाद्या प्रियजनाला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते तेव्हा अनेक प्रश्न मनात काहूर माजवत असतात. त्यापैकी सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे रुग्णालयात गेल्यानंतर जेवणाची व्यवस्था कशी करायची. अशा संकटात सापडलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची ही समस्या दूर करण्यासाठी झेप संस्थेतर्फे नागपुरातल्या मेडिकल रुग्णालयात अवघ्या 10 रुपयात जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून हा उपक्रम अविरत सुरू असून आता या अभियानात सर्वसामान्य जनतेनं सुद्धा आपला वाटा देण्याची गरज निर्माण झाली आहे. कहने को तो हमारा देश आज आर्थिक महासत्ता बनने के कगार पर खड़ा है, लेकिन भारत का एक ऐसा बड़ा हिस्सा है जो आज भी भूखे सोने के लिए मजबूर है. इसी बात को ध्यान में रखते हुए नागपुर के मेडिकल कॉलेज में पंडित दीनदयाल उपाध्याय के नाम से दीनदयाल थाली योजना शुरू की गई है. साहब, देश में भाजपा के शासनकाल में कई योजनाएं शुरू की गई है, जिनमें दीनदयाल उपाध्याय के नाम से भी काफ़ी योजनाएं शुरू की गई है, लेकिन असल में अगर जो योजना हमें प्रभावित करती है वो ये है जो दीनदयाल थाली नागपुर के मेडिकल कॉलेज में शुरू की गई है. केवळ 10 रुपयात दर्जेदार जेवण मिळतं असं कोणी सांगितल्यास तुम्हाला विश्वास बसणार नाही, मात्र हे खरं आहे. युवा झेप संघटनेच्या वतीनं नागपुरातल्या मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकरता केवळ 10 रुपयात घरच्या सारख्या जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून हा उपक्रम अतिशय यशस्वीरित्या राबवला जातोय. जेवणाची गुणवत्ता सांगायची झाल्यास चांगल्या महागड्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या जेवणापेक्षाही लज्जतदार आणि स्वादिष्ट जेवण की जेवणाऱ्याला आपली बोट तोंडात घालायला भाग पाडतील. 10 रुपये में बहुत अच्छा खाना यहाँ मिल रहा है, बाकी इधर तो कहीं मिलता ही नहीं और बहुत अच्छा है एकदम. मोदी जी ने जो खाना दिया है बहुत ही अच्छा है गरीबों के लिए और टेस्टी भी है. ये खाना बहुत टेस्टी है और अच्छा भी है. बाहर के खाने से बहुत अच्छा है. खूप चांगलं जेवण आहे. इथलं 10 रुपयात जेवण असं जेवण कुठेही मिळत नाही. 10 रुपयात पूर्ण पोट भरते. ही योजना खूप चांगली आहे आणि सर्वत्र ठिकाणी जर ही योजना या योजनेचा असा उपक्रम जर राबवला तर गरिबांना खूप फायदा होईल. आपल्याला जेवण लय चांगलं भेटते 10 रुपयातनी. असे पेशंटले बी दबा भेटते. सगळ्या गोष्टी घरच्यापेक्षा टेस्ट आहे. आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या रुग्णालयाचा उल्लेख होतो तेव्हा नागपुरातलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच मेडिकल डोळ्यासमोर येतं. दर दिवसाला सुमारे 5,000 रुग्ण मेडिकलमध्ये उपचारासाठी येतात. या 5,000 रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्णांची संख्या ही नागपूर बाहेरील रुग्णांची असते. 5,000 रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांचा विचार केल्यास ही संख्या 10,000च्या घरात जाते. मात्र 5,000 रुग्णांपैकी सुमारे 700 ते 800 रुग्णांनाच इथं भरती करून घेतल्या जातं. रुग्ण दवाखान्यात भरती झाल्यानंतर खरा आटापिटा सुरू होतो तो रुग्णाच्या नातेवाईकांचा. प्रति व्यक्ती 60 ते 70 रुपये खर्चून सुद्धा मनासारखं जेवण मिळत नसल्यानं रुग्णासोबत आलेला त्याचा नातलगच अधिक आजारी वाटू लागतो. रुग्ण आणि त्याच्यासोबत येणाऱ्या व्यक्तीला केवळ 2 वेळच्या जेवणासाठी इतकी फरफट सहन करावी लागत असेल तर मग आशियात सर्वात मोठं मेडिकल रुग्णालय म्हणून मिरवण्याचा मान कोणत्या कामाचा. या सर्व बाबी लक्षात घेऊन पंडित दीनदयाल संस्थेतर्फे एका आगळ्या वेगळ्या कल्पनेला जन्म देण्यात आला. सुरुवातीला ही कल्पना आर्थिक गणित जुळवणाऱ्या लोकांना न पटण्यासारखी होती. मात्र नगरसेवक आणि मुख्यमंत्र्यांचे अगदी जवळचे विश्वासू असलेल्या संदीप जोशी यांनी ही संकल्पना न केवळ सत्यात उतरवली आहे तर त्याचा विस्तार सुद्धा करण्याचा विचार सुरू झाला आहे. युवा झेप प्रतिष्ठानने एक दीनदयाल थाली नावाचा उपक्रम आम्ही सुरू केला आणि या उपक्रमाच्या अंतर्गत केवळ 10 रुपयामध्ये 3 पोळ्या भाजी भात हे नियमितपणे आम्ही मेडिकलला वितरित करतो. मेडिकलला जवळपास 1,000 प्लेट्स आम्ही वितरित करतो. गोरक्षणला 300 प्लेट्स आम्ही वितरित करतो. त्याचप्रमाणे मेयोला देखील अशाच पद्धतीने दीनदयाल थाली याचा देखील उपक्रम सुरू झाला असून तिथे देखील रोज 300 नागरिकांना आम्ही जेवण उपलब्ध करून देतो. माझी आपल्यामार्फत विनंती आहे या नागरिकांना नागपूर शहरातल्या की त्यांनी देखील या उपक्रमामध्ये आपला सहभाग द्यावा, सहयोग द्यावा, जेणेकरून या शहरामध्ये बाहेरून येणारा कुठलाही आपला बंधू हा उपाशीपोटी झोपणार नाही.
दीनदयाल थाली ही संकल्पना राबवताना दर महिन्याला 6 ते 7 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. समाजातल्या काही दानशूर देणगीदारांच्या मदतीनं खर्चाचा हा भार कमी होतो, मात्र 100% नाही. समाजसेवेची आवड असणाऱ्या उच्चभ्रू नागरिकांनी या अभियानात सहकार्य करणं अपेक्षित आहे. ते करताना पक्षाची बांधिलकी आहे म्हणून आखडता हात घेऊ नये. असो, ज्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं समाजसेवा करायची असेल ते देखील इथं येऊन अन्नदानाचा संकल्प पूर्ण करू शकतात. शेवटी तृप्त मनानं मिळालेला आशीर्वाद कधीही वाया जात नाही. अच्छा है यहाँ पे और गरीबों को खाना मिलता है और पेशेंट वाले को भी और पेशेंट को भी खाना मिलता है. अच्छा है, बहुत अच्छा है. ये मिलने से हमारी समस्या बहुत कम हो गई, नहीं तो हमारा मेडिकल में बहुत पैसा खर्चा होता था. इस वजह से यहाँ बाकी के जो लोग आते वहाँ 40-40 रुपये लगते थे, अब यहाँ हमको 10 रुपये में खाना मिला, बहुत ही अच्छा है. माझा मुलगा 15 दिवसापासून डोळ्याच्या 13 नंबर वार्डात भर्ती होता आणि जवळजवळ 13 दिवसापासून दीनदयाळमध्ये जेवण आणि त्याचा डब्बा या संस्थेचे उपकार जन्मभर आम्ही विसरणार नाही. आणि कमी भावातनी इथं जन्म कमी भावातनी रास्त भावात देऊन घरच्यापेक्षाही चांगलं अन्न मिळालं आम्हाला, त्याच्याबद्दल संस्थेचे आणि दीनदयाळ संस्थेच्या वतीनं सर्व त्या पेशंटच्या वतीनं आभार मानतो. दीनदयाळ थाली या अभियानाअंतर्गत सध्या दर दिवसाला 1000 ते 1200 लोकांच्या पोटाची एक वेळची भूक शमवली जाते आहे. हजारो लोकांचं पोट भरण्यासाठी मदतीचे केवळ काहीच हात पुढे आले तरी या समाज हिताच्या सर्वात मोठ्या अभियानाला व्यापक प्रतिसाद मिळतोय. जर प्रत्येकानं आपला वाटा म्हणून फुल न फुलाची पाकळी समजून थोडं सहकार्य केलं तर रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना 2 वेळच्या जेवणाची सोय करण्याची इच्छा दीनदयाळ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. पेशंट असो किंवा पेशंटचा नातेवाईक असो आणि पार्सल सुविधाही आपण उपलब्ध केली. 15 रुपयात आपण पार्सल देतो त्यांना, 3 पोळ्या भाजी भात देतो आणि त्यांनाही एक इथं बसल्यानंतर त्यांनाही एक आनंद होतो. थंड्या पाण्याची व्यवस्था आहे, भाजीची टेस्ट व्यवस्थित आहे, भातामध्ये क्वालिटीमध्ये कुठे कॉम्प्रोमाइज नाही केलेला आहे. आपण सर्व एकदम व्यवस्थित देतो आणि ज्या पद्धतीनं आपल्याला दानदात्यात हे पाहिजे होते त्याप्रमाणे सध्या नाही आहे. आणि इथे जर दानदाते वाढले आणखी आमचा संध्याकाळीही सुरू करायचा मानस आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावानं देशात अनेक योजना राबवल्या जात आहेत, मात्र देशसेवेचा वसा जोपण्यासाठी झेप या सामाजिक संघटनेनं दीनदयाळ थाली योजना सुरू करून अनेकांच्या तृप्त मनाचे आशीर्वाद मिळवले आहेत. शेवटी समाजसेवा करण्यासाठी रस्त्यावर उतरून झाडू मारण्याचीच गरज नाही तर 4 लोकांच्या मदतीनं 1000 रुपयांचं पोट देखील भरता येतं. गरीबी हटाने के नाम पर देश में कई सरकारें आई और चली भी गई, लेकिन किसी भी सरकार ने पुख्ते तौर पर ऐसी कोई योजना नहीं लाई जिससे देश की गरीबी कम हो सके. लेकिन नागपुर के मेडिकल कॉलेज में एक योजना के तहत, पंडित दीनदयाल उपाध्याय योजना के तहत दीनदयाल थाली शुरू की गई, जिसका आनंद आज लगभग 1000 से 1500 लोग रोज उठा रहे हैं. मात्र 10 रुपये में ऐसा खाना मिल रहा है जिसके वजह से गरीबों के 2 समय का जो खाने की समस्या थी वो खत्म हो गई. देश के हर गली नुक्कड़ और चौराहे पर इस तरह की कैंटीन खोली जाए ऐसी मांग भी अब तेज होती दिखाई दे रही है. कैमरा पर्सन विशाल रायपुरे के साथ मैं धनंजय टिपले, यूसीएन न्यूज नागपुर.